सरकार बदललं नसतं तर योजना आणि निधी आला नसता. द्यायला दानत आणि मन मोठं लागतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. 2.5 वर्षात सरकार बदललं नसतं तर एवढ्या योजना आणि निधी आला नसता, पण द्यायला दानत लागते आणि देणाऱ्याचं मन मोठं लागतं, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. सांगलीच्या आटपाडीमध्ये खानापूर मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. तसेच अनिल बाबर यांना श्रद्धांजली म्हणून सुहास बाबर यांना मतदान करून विजयी करा, असं आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं आहे. आज किती कामं केली मला माहित नाही, किती निधी आणला मला माहित नाही, परंतु माझ्याकडे जेव्हा जेव्हा ते आले तेव्हा तेव्हा स्वतःच वैयक्तिक काम कधी घेऊन नाही आले. मतदारसंघाचंच काम घेऊन आले. मतदारसंघात हे पाहिजे ते पाहिजे. तुम्हाला सांगतो, टेंबू योजना 6व्या टप्प्याला मंजुरी पाहिजे. नागपूरमध्ये अधिवेशन चालू होतं, आमची कॅबिनेट चालू होती, त्यांची तब्येत खराब होती, तरीसुद्धा ते बाहेर बसून राहिले. आणि जोपर्यंत टेंबूला मान्यता मिळत नाही तोपर्यंत तिथून हटले नाही, असा हा लोकप्रतिनिधी. आणि 8 महिन्यात 1350 कोटी रुपयाचा निधी त्यांनी मिळवून आणला. 1350 कोटी, त्याचबरोबर शहरासाठी 225 कोटी, त्याचबरोबर भुयारी गटासाठी 228 कोटी. अशी किती कामं आहे, मला वाटतं 1000 कोटी रुपये 2.5 वर्षात. पूर्वीच्या 2.5 वर्षामध्ये कुठल्याही आमदाराला पैसे मिळाले नाही. 8 महिन्यात 1350 कोटी रुपये. आणि मला याचा अभिमान आहे की मुख्यमंत्री म्हणून मला हे देता आलं. आज मी सांगतो, आज त्यांची धडपड पाहिली होती. ते जेव्हा गुवाहाटीला आम्ही होतो तेव्हा देखील सुहासच्या आईचा मृत्यू त्यानंतर इकडे आल्यावर झाला. आणि त्यावेळी देखील कोविडमध्ये, कोविडच्या नंतर, पण कोविडमध्ये त्यांच्याकडे लक्ष देता नाही आलं. आणि सुहासची आई आणि वडील दोघंही आपल्यामध्ये नाहीत, हे दुर्दैव आहे, हे खूप दुःखद घटना आहे. माझं बघा, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये अशा दुःखद घटना घडतात. त्यावेळेस निवडणुका अनेक बिनविरोध होतात, आम्ही अनेक निवडणुका बिनविरोध दिलेल्या आहेत, परंतु आता तो काळ राहिला नाही. गेलेल्या माणसाच्या मागे तुम्ही टीका करता, ही तुमची माणुसकी, ही काय माणुसकी विकून टाकली आहे? माणुसकी नाही आहे समाजामध्ये. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो, मी जास्त बोलत नाही, मी आपल्याला एवढंच सांगतो, सुहास बाबर यांची जबाबदारी, त्यांच्या परिवाराची जबाबदारी या एकनाथ शिंदेची आहे, या एकनाथ शिंदेची आहे. MIDC पाहिजे, उद्योगमंत्र्यांनी जाहीर केलंय, कारखाने पाहिजे, मोठमोठे कारखाने देण्याची जबाबदारी या एकनाथ शिंदेची आहे. आणि सगळ्यांचं माझ्या लक्षात आलंय की आपल्या अध्यक्षांना पण राज्य स्तरावर काहीतरी जबाबदारी पाहिजे. अरे, ज्यांनी कुठलाही स्वार्थ दाखवला नाही आणि बाबर परिवाराच्या मागे राहिला, त्या अध्यक्षाची जबाबदारी पण या एकनाथ शिंदेची आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.